आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. राष्ट्रवादीतील फुटीबाबत शरद पवारांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडली नाही, अजित पवार आमचे नेते आहेत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. वेगळा निर्णय म्हणजे फूट नाही, वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे असं स्वतः शरद पवार यांनी म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकात शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शरद पवार कोल्हापुरात दाखल होताच तावडे हॉटेलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड दौऱ्यावर जाणार आहेत. अजित पवार गटाकडून शक्ती प्रदर्शनाची आणि अजित पवारांच्या स्वागताची तयारी केलेली आहे. क्रेनच्या सहाय्यानं भला मोठा हार आणि फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना 2024 मुख्यमंत्री करू ही कार्यकर्त्यांची भावना आहे, मात्र 2024 एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. पक्ष चालवताना आपला नेता मोठा व्हावा यासाठी सारेच पक्ष प्रयत्न करतात, शेवटी ज्या काही जागा निवडून येतील त्यावर निर्णय होईल, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भावना असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत येतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचं मन परिवर्तन होऊन ते मोदींच्या नेतृत्वातील भारत निर्माण करण्यासाठी सहकार्य करतील असं बावनकुळे म्हटले. अहमदनगर उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची इच्छा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्हाला कुणाचीही अडचण नाही, जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल त्याचा प्रचार आम्ही करू आणि पंतप्रधान जे आदेश देतील तोच खासदार असेल असं सुजय विखे पाटील म्हटले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक कोणता पक्ष लढणार या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढणार आहेत. ज्या पक्षाची ताकद जास्त असेल तो त्या मतदारसंघात निवडणूक लढेल असं त्यांनी म्हटलं. स्वार्थासाठी सर्वच पक्ष शेतकऱ्यांची बाजू घेतात मात्र सत्तेत येताच त्यांचा विसर पडतो अशी टीका राजू शेट्टी यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हातकणंगलेसोबत सांगलीतून देखील स्वाभिमानीचा खासदार संसदेमध्ये पाठवण्याच्या तयारीला लागा असं आवाहन शेट्टी यांनी केलेलं आहे. भाजपचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या आणि लीजनं दिलेल्या दौंड तालुक्यातील भीमा पाटक सहकारी कारखान्यावर जप्तीची कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे एफआरपीचे 5,78,13,000 रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी कारखान्यावर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीच्या कारवाईचे आदेश साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेले आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादारांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर रमाकांत बिरादार हे जबाब नोंदवणार आहेत. नाशिकमधील पिंपळगाव बाजार समिती आजपासून सुरू होते. बाजार समितीमध्ये 200+ कांद्याचे ट्रॅक्टर दाखल झालेले आहेत. नाफेडला आजपासून बाजाराच्या आवारातच कांदा खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील काही भागात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र आता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मराठवाड्यामध्ये आणखी 15 दिवस पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्याची दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. अजूनही समाधानकारक पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. मुंबईसह राज्याकडे पावसानं पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे, तर सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाही आणि त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात आणि घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलंय. दरवर्षी 1 ऑक्टोबर ही तारीख पाणी पुरवठा नियोजनाच्या दृष्टीनं महत्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावामधील जलसाठा 100% असल्यास पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं ही बाब समाधानकारक मानण्यात येते. दरम्यान दमदार पाऊस न झाल्यास मुंबईकरांवर पाण्याचं टेन्शन अजून काही दिवस कायम राहणार असून पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. 52 मंडळातील पिकांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि या पिकांचे संयुक्त पंचनामे करण्यात येणार आहेत. श्रावण महिन्यामुळे भाजीपाल्याला चांगली मागणी वाढलेली आहे. पावसाच्या खंडामुळे भाजीपाल्याची आवक मर्यादित होते. वांगी पिकाचं देखील नुकसान होत असून बाजारात येणाऱ्या मालाचं प्रमाण घटलंय आणि त्यामुळे वांग्याला प्रतिक्विंटल 2,000 ते 3,000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय.
राज्याच्या अनेक बाजारांमध्ये हिरव्या मिरचीची आवक काहीशी वाढलेली दिसते, पण सध्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल 2500 ते 4000 रुपयांचा भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे, तर देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला आजही देशातील बाजारात प्रतिक्विंटल 4400 ते 4900 रुपयांचा भाव मिळतोय. देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत. तुरीची बाजारातील आवक दुसरीकडे दिवसेंदिवस कमी होते, तर श्रावणामुळे डाळींना मागणी वाढते आणि त्यामुळे देशातील बाजारात तुरीला सरासरी 10000 ते 12000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय. कापूस बाजारात सध्या चढ उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाच्या भावात वाढ दिसली आहे, तर देशातील अनेक जिनिंग मेंटेनन्सवर गेल्या आहेत आणि दुसरीकडे बाजारातील कापूस आवक कमी झाली आहे. सध्या बाजारात कापसाला 7000 ते 7700 रुपयांचा भाव मिळतोय. म्हाडानं कोकण मंडळाच्या घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 5000 घरांची सोडत कोकण मंडळाकडून ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यानंतर पार पाडली जाणार आहे. 26 ऑक्टोबरला ही सोडत काढली जाणार असून 11 सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याच्या तक्रारी असतानाच सोडतीतील महागडी घरं आमदारांना देखील परवडत नसल्याचं चित्र आहे. ताडदेवमधील 7.5 कोटींच्या 2 घरांसाठी बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे हे विजेते ठरले खरे, पण परवडत नसल्यानं त्यांनी दोन्ही घरं परत केली आहेत. आता प्रतीक्षा यादीवरील विजेते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना घराची संधी मिळणार आहे. म्हाडाकडे दाखल झालेल्या गिरगिणी कामगारांच्या त्यांच्या वारसांच्या 1,50,484 अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई मंडळ आणि कामगार विभाग त्यासाठी कामाला लागलेला आहे. 3 महिन्यात ही छाननी करण्यात येणार असून ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. म्हाडा सोडतीच्या धर्तीवर छाननी आणि गिरणी कामगारांच्या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे आणि त्यामुळे आता कामगारांना म्हाडात येण्याची आणि जाण्याची फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. म्हाडानं यंदाच्या सोडतीमध्ये प्रतीक्षा यादी घटल्यानं अनेकांचं घरांचं स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे, तर अनेक घरं विक्रीविना पडून राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोडतीमध्ये प्रत्येक प्रवर्गात एकूण घरांच्या संख्येनुसार 10% अर्जदार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. मुंबईतील तब्बल 600 झोपडपट्टी पुनर्वसन योजना विविध कारणांमुळे रखडल्याचं समोर आलेलं आहे. यामध्ये सर्वाधिक आकडेवारी ही निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या प्रकल्पांची आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून या रखडलेल्या प्रकल्पांबाबत आढावा घेणं सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप भाडं माफ करावं अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळांचं मंडप भाडं माफ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे आता गणेश मंडळांना दिलासा मिळाला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पीओपीची गणपती मूर्ती तयार केल्यास मूर्तीकारांना 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. तसंच नागपूर शहरातील मूर्तीकारांनी महापालिकेच्या कार्यालयात नोंदणी करून घेणं आवश्यक आहे. चांद्रयान 3 मोहिमेत लातूर जिल्ह्यातील शास्त्रज्ञांचा सहभाग राहिलेला आहे. औसा तालुक्यातील नदी हत्तरगा गावचे उमेश स्वामी इस्रोमध्ये गणितज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चांद्रयान 3 मोहिमेमध्ये त्यांनी मोलाची भूमिका निभावली. ही लातूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. वर्ध्याच्या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचं समोर आलंय. कारागृहाची क्षमता 252 इतकी आहे, मात्र या कारागृहात कैद्यांची संख्या दुपटीनं वाढली असून तब्बल 484 कैदी कारागृहात आहेत आणि यामध्ये 464 पुरुष कैदी तर 19 महिला आणि 1 तृतीयपंथी कैदी आहेत. कराड पाटण मार्गावर सुपणे या गावाजवळ विद्यार्थ्यांनी एसटी बसेस रोखून धरलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या गावाला स्वतंत्र बस सकाळी 7 वाजता मिळावी अशी मागणी केली जाते आणि याबाबत ग्रामपंचायत आणि विद्यार्थी यांनी निवेदन देऊन देखील एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं हे आंदोलन पुकारल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी वैजापूर तालुक्यातील विविध अंगणवाड्यांना अचानक भेटी दिल्या. तसंच इथल्या मुलांना दिला जाणारा पोषक आहार आणि शालेयपूर्व शिक्षणाचा आढावा त्यांनी घेतला. एवढंच नाही तर ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भेटी देऊन गैरहजर कर्मचाऱ्यांची त्यांनी माहिती घेतली. धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट असताना आता लंपी रोगाचा धोका वाढलाय. जिल्ह्यात 116 जनावरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून आतापर्यंत 3,04,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. यंदाच्या वर्षात 439 जनावरं बाधित झाली असून यातील 274 जनावरं बरी झालेली आहेत. गोंदिया जिल्ह्यात रेल्वे विभागानं हावडा मुंबई मार्गावर 10 ते 12 दिवसांसाठी तब्बल 17 रेल्वेगाड्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची डोकेदुखी वाढली आणि यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
गोंदिया जिल्ह्यात लवकरच पासपोर्ट ऑफिस सुरू होणार आहे आणि भारत सरकारच्या नवीन धोरणामुळे देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पासपोर्टची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पासपोर्ट ऑफिस सुरू व्हावं यासाठी संबंधित विभागाला कळवण्यात आलं असून त्यासाठी पाठपुरावा देखील सुरू आहे. मुसाळ विभागातील दुसखेडा रेल्वे स्थानकातील अप डाऊन लूप लाईनच्या कामासाठी आज दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत विशेष ट्राफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे अप डाऊन मार्गावरील 13 गाड्या विविध स्थानकांवर 20 मिनिटं ते 3 तासांसाठी थांबवण्यात येतील. तर आग्रा नांदेड एक्सप्रेस इटारसी नरखेड बडनेरा आणि अकोला मार्गे वळवण्यात आलेली आहे. लातूरमध्ये गेल्या महिनाभरात पावसानं दडी मारल्यामुळे पिकं करपू लागलेली आहेत. त्यामुळे लातूरमधील चाकूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा द्यावा असं निवेदन चाकूर तालुका युवक काँग्रेसनं तहसीलदारांना दिलेलं आहे. तब्बल 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मुहूर्त मिळालेला आहे. रिक्त 150 पदांपैकी 73 प्राध्यापकांच्या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून रिक्त पद भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनासह संघटनांनी आग्रही मागणी केली होती. मध्य रेल्वेकडून आता अनेक गाड्यांना प्रायोगिक तत्वावर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे. या रेल्वे गाड्यांना कर्जत रोहा पनवेल लोणावळा इथे पुढील 6 महिन्यांसाठी थांबा दिला जाणार आहे आणि त्यामुळे गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हळूहळू टोमॅटोचे दर आवाक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. वाशिम मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात राज्यातील टोमॅटो आवक वाढली असून दरात 12 ते 14 रुपयांनी घसरण झाली आहे आणि घाऊकमध्ये टोमॅटो 24 ते 28 रुपयांनी विक्री होतोय. 5 वर्षांपासून रखडलेल्या लोअर परेल उड्डाण पूल सुरू होण्यासाठी आता आणखी पुढची मुदत देण्यात आलेली आहे. पूर्व दिशेची बाजू सुरू करण्यासाठी आता ऑक्टोबर अखेरचा मुहूर्त पालिकेनं जाहीर केला आहे. पुलाची एका दिशेची वाहतूक जूनमध्ये सुरू करण्यात आली होती. बोरिवली ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र प्रकल्पाचं बांधकाम सुरू करण्यास आवश्यक पर्यावरणीय परवानगी न मिळाल्यानं प्रकल्पास विलंब होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे एमएमआरडीएनं प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपवून भारतात परतणार आहेत. पण पंतप्रधान मोदींचं विमान दिल्लीमध्ये न जाता थेट बंगळुरूमध्ये जाणार आहे. उद्या चांद्रयान 3 मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांची मोदी भेट घेणार असून यशस्वी मोहिमेबद्दल अभिनंदन करणार आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉर्जियामध्ये अटक करण्यात आली. 2020 झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणं आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर आहेत. अटक झाल्यावर जेलमध्ये ट्रम्प यांचा कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. मात्र 20 मिनिटात त्यांना $2,00,000 जात मुचलक्यावर जामीन मिळाला. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.